हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. सोमपी शाळेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी इव्हनिंगला विचार केला काहीतरी छटपट असं होईल असं स्नॅक्स खायचं. तर मला खूप पिझ्झा खायचा मन करत होता, पण पिझ्झा आणायलाही कोण नव्हतं आणि मला ऑनलाईन ऑर्डरही नव्हती करायची होती, कारण मला एवढं पण नव्हतं खायचं. थोडंसं आपलं एक बोलतात ना स्लाईज असं खाण्याचं मन झालं. तर माझ्याकडे या भाज्या अवेलेबल होत्या, त्याला मी चिरून घेतलं. कॅप्सिकम, कॅबेज आणि टोमॅटो घेतलं आहे. मग मी एक छोटंसं टोप घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर घेतलं आहे, कारण माझ्या भाजीमध्ये जेवढी माझी भाजी होती तेवढीशी रिक्वायरमेंट हा मी घेतलं आहे, कारण मी खूपच कमी क्वांटिटी घेतली या भाजीची, कारण मी एकटी होती, माझ्यापुरता मला हा स्नॅक्स करायचा होता. तर अर्धा चमचा बटर घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबाने, भाजीच्या क्वांटिटीच्या हिशोबाने घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये मी फक्त या भाजीला ॲज अ फ्राय करून घेणार आहे, कारण कच्च्या बऱ्या नाही लागत. तर फक्त बटर टाकलं आहे आणि भाजी टाकली आहे, बाकी काही नाही टाकलं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा भाजी ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडतात त्या करू शकता. मग मी इथे एक ग्रेटेड चीज घेतलं आहे. भाजी परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चीज, अर्धा चमचा टोमॅटो, अर्धा चमचा सेजवान चटणी आणि अर्धा चमचा मेयोनीज टाकला आहे, कारण पिझ्झासाठी, पिझ्झा फ्लेवर करायसाठी आपल्याला ह्या तीन सॉसेस लागतातच लागतात. मग मी अर्धा चमचा गार्लिक क्रंच आणि ऑर्गॅनो टाकला आहे सॅपिन ब्रँडचा, आणि त्याला चांगलं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता माझा हा पिझ्झाचा स्टफ रेडी आहे, स्टफिंग रेडी आहे. माझ्याकडे मोझरेला चीज अवेलेबल होता, तर तोही थोडासा घेतला एका डिशमध्ये, आणि मी माझ्या मिक्सरमध्ये नॉर्मल प्रोसेस चीज पण टाकलेला आहे. आता मी इथे माझ्याकडे पाणीपुरीच्या पिझ्झाच्या बेससाठी माझ्याकडे इथे पाणीपुरीच्या पुऱ्या अवेलेबल होत्या, तर मी त्या पुऱ्या घेतल्या आहेत. अगदी 10 पुऱ्या घेतलेल्या आहेत, जास्त नाही घेतलेल्या आहेत. तर माझ्या मिक्सरनं पूर्ण तेवढ्याच पुऱ्या घेतल्या. तर आता हे जे मी मिक्सचर बनवलेलं आहे त्या पुऱ्यांमध्ये भरलायला घेतलेलं आहे. अगदी ते पुरे भरतील असं एवढा मिक्सचर मी भरला आहे त्याच्यामध्ये, कारण का स्टफिंग जरा चांगली असली तरच बरं लागतं कुठली पण गोष्ट खायला. त्याच्यानंतर मी माझं जे मोझरेला चीज होता ते मी त्या पुऱ्यांवरती वरती भरून घेतलेलं आहे, आणि चांगला भरगच भरलेला आहे, त्याच्यामध्ये कंजूसी नाही केली आहे. मग मी माझं एअरफ्रायर ओपन केलं आणि मी माझ्या एअरफ्रायरमध्ये या सगळ्या पुऱ्या लावून घेतल्या, आणि अगदी 5 मिनिटासाठी मी ह्याला बेक करणार आहे. 5 मिनिटासाठी 60 टेम्परेचरवरती मी ह्याला ठेवणार आहे आणि बेक करून घेणार आहे. आता मला, माझ्यासाठी पण हा नवीन एक्सपिरियन्स होता, म्हणून मला बघायचं होतं या कशा होतात. पिझ्झा फ्लेवरचं तर स्टफिंग आपण रेडी केलेलीच होती असं प्रश्नच नाही, पण पुरीच्या बेसमध्ये आपण पहिल्यांदा ट्राय करणार होतो म्हणून मला थोडंसं असं वाटत होतं की कशा लागणार, पण मी ट्राय केलेले, कारण नवीन गोष्टी केल्या तरच काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं, तर आणि खायचंही असतं आपल्याला. तर मी आता एअरफ्रायरमध्ये ठेवलेलं आहे आणि मी माझा एअरफ्रायर ऑन केलेला आहे. 5 मिनिटाच्या सेटिंगवरती ठेवलेलं आहे आणि माझ्या पुऱ्या रेडी आहे. तुम्ही बघू शकता चीज, मोझरेला चीज एकदम मेल्ट झालेला आहे आणि एकदम छान स्मेल येत आहे. तुम्हाला सांगू शकत नाही, अगदी पिझ्झाची स्मेल येते आहे. तर आता मी हे खाऊन बघणार आहे आणि मी खाऊन तुम्हाला सांगणार आहे की हे कशा झाला. हा इन्स्टंट स्नॅक्स तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मी खाऊन बघितलेला आहे आणि खूपच यम आणि खूपच टेस्टी झालेला आहे. मुलांसाठी, मुलांच्या बड्डे पार्टीसाठी किंवा गेट टुगेदरसाठी ॲज अ स्टार्टर म्हणून हा आयटम खूपच छान आहे आणि खूपच युनिक आहे आणि मुलं आवडीने खातात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.